थँक्यू मणिजी पाटील सरांचा आपण आवाज ऐकला, त्याबरोबर अक्षयजी साडम सरांचा आपण आवाज ऐकला. वेलकम बॅक सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहत आहेत APL ॲडव्हेंचर प्रीमियर लीग 2024, एक अतिशय सुंदर स्पर्धा. महावीरजी पुणेकर यांची संकल्पना होती आणि अगदी जर पाहिलं तर त्या संकल्पनेचा साकार आज या मैदानावरती आपण पाहत आहेत. सिद्धिविनायकचं मैदान, एक शानदार मैदान, आणि त्यामध्ये जर पाहिलं तर एक अतिशय सुंदर स्पर्धा. TCP लाईव्ह च्या माध्यमातून जोडले गेलेले प्रेक्षक वर्ग, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. महेंद्रजी भगत आणि संपूर्ण टीमची ही मेहनत आपण पाहत आहे. TCP लाईव्ह अप्रतिम टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून केलं जाते आणि अगदी जर पाहिलं तर जबरदस्त क्रीडा स्पर्धा मॅच ऑन होते. एका बाजूला जर पाहिलं तर JR वॉरियर्स विपक्ष टीम, जर पाहिलं तर निर्वी 11. दोन्ही टीम्सला शुभेच्छा देऊया आणि लेस प्ले बिगेन. पहिला बॉल भावेश पुणेकर स्ट्राईक एंडला, एक हार्ड हिटर फलंदाज रवी वाघमारे. पहिला बॉल सन्मानजनक स्ट्रोक जणून पाहायला मिळतोय. सिंगल कम्प्लीट केली गेली त्या ठिकाणी. अंडरम क्रिकेट म्हटलं तर अगदी जर पाहिलं तर एक जलद क्रिकेट म्हणून या क्रिकेटला सातत्याने पाहिलं जाते आणि पहिल्या बॉलवरती रवी वाघमारेच्या बॅटमधून एक सिंगल येताना दिसले आणि दुसऱ्या बाजूला गिरीश कदम यांना आपण पाहत आहेत. ऑन साईडला पुढच्या एकदा बॉलला ढकलून देण्याचं काम केलं गेलं आहे. त्या ठिकाणी संजय आपल्याला पाहायला मिळतात. पुढच्या एकदा एक धाव कम्प्लीट केली गेली. पूर्वीच्या काळात जर पाहिलं तर जे गावदेवीचं मैदान होतं त्यावेळेला जर पाहिलं तर रवीच्या नावाचा दरारा हा आपण कायम पाहिला. ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटस्विंग तितकंसं प्रॉपर नव्हतं, परंतु रियाज धरम होईल. पंचांचा इशाराला व्हाईट बॉल असेल. एक्स्ट्राच्या माध्यमातून एक सिंगल. संघाची धावसंख्या धावफटकावरती 3 चक्रामध्ये. हो, यावेळेला चॉप करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, परंतु लाईन चांगली अप्रतिम होती. तिथून जर पाहिलं तर डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते, प्रत्युत्तर दिलं जाते ते म्हणजे भावेश यांच्या माध्यमातून. या संपूर्ण स्पर्धेचे शिल्पकार आणि क्रिकेटवरती निष्ठावंत प्रेम आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. आणि अंडरम परिसर म्हटलं ना तर नायगाव पूर्वपटीलमधील सर्वाधिक मानाची स्पर्धा, अर्थात जर पाहिलं तर ॲडव्हेंचर बॉईज प्रस्तुती स्पर्धा असते निधी चषक, आणि जबरदस्त क्रीडा स्पर्धा आणि ही देखील अप्रतिम स्पर्धा आपण पाहते. ऑन साईडला बॉलला वडवल्या, डीप बाकोस्केला बॉल निघून चालला आहे. सिंगल डबल ट्रिपल मैदानाच्या आतमध्ये कन्वर्ट झालं आहे. हे आहे अंडरम क्रिकेट आणि या ठिकाणी सिंगलला डबल, डबलला ट्रिपमध्ये कसं कन्वर्ट करायचं आहे हे रवी आणि दुसऱ्या बाजूला पाहिजे गिरीश कदम या दोन्ही बॅटरला माहिती आहे. 3 धावांनी संघाची धावसंख्या धावफटक्यावर जाऊन पोहोचेल 6 चक्रामध्ये. बॉल डिलिव्हर झालेत मैदानाच्या आतमध्ये 5. रुपेश निकम आमच्या सहित स्कोरिंगसाठी जॉईन झालेत. एक अतिशय उत्तम दर्जाचे स्कोरर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि निश्चित स्वरूपात या पहिला आपण पाहिलं. अंकित पवार यांना देखील आपण पाहिलं. बाची इन साईड एज बॉल चालला मागे, डी झोन त्या ठिकाणी असेल. 1 धाव त्या ठिकाणी मिळेल आणि 1 धावांनी संघाची धावसंख्या धावफटक्यावरती 1 षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचेल 7 चक्रामध्ये. प्रथम बॅटिंग करत असताना टीम पाहायला मिळते JR वॉरियर्स या संघाला आपण इन ऍक्शन मध्ये पाहत आहेत. 1 विकेट त्यांनी गमावली आहे आणि धावफटक्यावरती धावा 7 लगावल्यात. संपूर्ण 4-4 षटकांच्या आपण फॉर्मॅट पाहत आहेत आणि निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर या 4-4 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये जर पाहायचं गेलं तर सकाळच्या सत्रापासून जर पाहिलं तर सुंदरित्या स्पर्धा आपण पाहत आहे. तिथून जर पाहिलं तर तेवढे चांगले संघ, तेवढेच चांगले खेळाडू या संपूर्ण संघ स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहे. तर जवळपास 6 संघ या APL ॲडव्हेंचर प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण पाहत आहेत. संघाचे धावसंख्या धावफटक्यावरती 7 झाले. पहिल्या षटकाचा खेळ कम्प्लीट झाला. षटक क्रमांक 2 मध्ये कुणाल पागी स्ट्राईकवरती बॅटर पाहायला मिळते. रवीच्या बॅटमधून या मैदानावरती आपण कित्येक वेळा मोठे फटके पाहिले आहेत. परंतु या मॅचमध्ये जर पाहिले तर त्यांना देखील चांगली बॅटिंग करणं अपेक्षित राहील, परंतु कुणाल पागीच्या विरुद्ध खेळणं थोडंसं कठीण राहील, कारण की कुणालची गोलंदाजी अप्रतिम आपण पाहिले. त्यावेळेला जर पाहिले तर लेग कटर ऑब्रेक हे सातत्याने कुणालच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. कुणाल तयार झाले स्ट्राईकवरती. रवी पहिला बॉल फेस करण्यासाठी तयार झालेत. पहिलाच बॉल सुंदर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. पाहता पाहता एक सिंगल त्या ठिकाणी मिळेल. क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं फंबल झालंय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अटेम्प्ट केला जातो. येस, आणि 2 धावा देखील कम्प्लीट केल्या जात आहेत. काय रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजच्या माध्यमातून पाहायला मिळते. या चाणक्यचं क्रिकेट, अर्थातच अंडरम क्रिकेट. आणि आज जर पाहिलं तर मीरा भाईंदर असेल, मीरा रोड असेल, त्या ठिकाणी अंडरम क्रिकेटला फार मोठं योगदान आहे. परंतु या जुचंद्रनगरमध्ये ओरम क्रिकेट आणि तेवढंच चांगलं अंडरम क्रिकेट खेळलं जाते. ऑन साईडला पुढच्या एकदा फटका खेळून काढला जातो. विलास आहे त्या ठिकाणी. क्रिकेटवरती कमी फोकस आहे, परंतु ज्याच्या वेळेला APL असते त्यांचं देखील योगदान, ते देखील या स्पर्धेच्या माध्यमात आपल्याला खेळताना दिसत आहेत. एक सिंगलच्या माध्यमात संघाची धावसंख्या 10. ऑन साईडला बॉलला वडवल्या गेले. विलास आहे, त्यांना बीट करत असताना बॉल चालला मागे. पाहता पाहता क्षेत्ररक्षक पुढे सरसावत आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता आणि 2 धावा देखील कम्प्लीट केल्या गेल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट
दोन्ही फलंदाजच्या माध्यमातून पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 12 चक्रामध्ये षटक क्रमांक 2 आपण पाहत आहे. 3 चेंडू आतापर्यंत फेकून झाले आहेत. हो, यावेळेला बीट केल्या. चांगला चेंडू होता. टप्पा उडकून खेळणं फार महत्वाचं आहे या अंडर क्रिकेटमध्ये, कारण की जर पाहिलं तर ज्यावेळेला टप्पा पडतो तिथून जर पाहिलं तर जास्तीत जास्त टर्न आपल्या चेंडू होताना दिसत आहेत. यावेळेला दांडी गोली अष्ट्या उद्ध्वस्त. टप्पा उडकून खेळणं फार महत्वाचं होतं. टप्पा थोडासा मागे ठेवला, चेंडू थोडासा खाली राहिला आणि सरळ यष्ट्यांवरती जाऊन आदळलाय. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये जे आर वॉरियर्स या संघ लगावला जातो. परतावं लागेल गिरीश कदम बॅक टू दी पवलियन. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये लगावला गेलाय. संघ पाहायला मिळतोय जी आर वॉरियर्स या संघाला धावसंख्या जर पाहिली तर धावफडकावरती 12 असताना चेंडू फेकून झालेत. मैदानाच्या आतमध्ये कुणाल पागेल आपण पाहिलं, जबरदस्त गोलंदी करत असताना वाईड नो न हाताळताना एक चांगली गोलंदी त्याच्या माध्यमातून आतापर्यंत राहिले. 5 चेंडू त्याने फेकून झाले. जवळपास जर पाहिलं तर 5 चेंडूमध्ये 1 विकेट आणि 5 धावा त्याने मैदानाच्या आतमध्ये खर्च केले आहेत. नवीन फलंदाज विक्रांत पहिला बॉल फिरत असताना सुंदर फटका पाहायला मिळतो. डी झोन या ठिकाणी आहे आणि पाहता पाहता 2 धावा धरम भोईर पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतायत. आणि दुसऱ्या बाजूला विनोद मलिंगा यांना आपण पाहतायत. 2 धावणे संघाच्या धावसंख्या. धावफटक्यावरती 2 षटकांच्या अखेरे जाऊन पोहोचले. प्रथम बॅटिंग करत असताना जे आर वॉरियर्स या संघाची ती म्हणजे 14 चक्रामध्ये, म्हणजे 2 षटकामध्ये 14 झाल्या. प्रत्येक षटकामागे जर पाहिले तर 7-7 धाव आल्या. पहिल्या षटकात जर पाहिले तर भावेश पुणेकर यांनी जर पाहिले तर अगदी जर पाहिले तर विकेट न मिळवता या ठिकाणी जर पाहिजे 7 धावा खर्च केल्या. परंतु कुणाल पागीने 1 विकेट मिळवता या ठिकाणी जर पाहिजे 7 धावा खर्च केल्यात. म्हणजेच काय दोन्ही षटक जर पाहिले तर परवी अप्रतिम राहिल्यात. आणि तिथून जर पाहिलं तर येणारे 2 षटकं असतील. या 2 षटकामध्ये जर पाहिले तर आता मध्ये इथून 20-25 धावा बनवणं फार महत्वाचं आहे, कारण की 14 फक्त आणि फक्त धावा लागल्यात. इथून जर 12 चेंडूत 20-25 धावा येत आहेत तर अगदी जर पाहिलं तर जे आर वॉरियर्स हा संघ या मॅचमध्ये पहिल्या डावमध्ये वरचा ठरू शकतोय. परंतु रवी वाघमारे आहेत तोपर्यंत धावा या वेगळ्या होताना दिसतील. पहिला बॉल दुधनाथ. ओहो, यावेळेला पहिला बॉल वाईट. कालचा दिवस दुधनाथला आठवावा लागेल. ज्याप्रमाणे अंडर 19 ची ती मॅच आणि निश्चित स्वरूपात असं वाटलं आज आपल्या गावातील चंद्रपडा नगरीतील एक संघ अगदी जर पाहिलं तर पुढे येईल. परंतु थोडंसं त्या ठिकाणी जर पाहिलं तर नियंत्रण चुकलं गेलं, ते म्हणजेच अमितचं. आणि पाहता पाहता त्या स्पर्धेतून बाहेर फेकले गेले. पुढेच एकदा वाईट बॉल येताना दिसतोय. संघाची धावसंख्या 16 धावा धावफडकावरती 16. ऑन साईडला पुढच्या एकदा सुंदर फटका पाहायला मिळतो. डीप मिड विकेटला बॉल निघून चाललाय. क्षेत्ररक्षक आहेत संजय. थोडंसं त्या ठिकाणी जर पाहिलं तर बॉलला फील्ड करत असताना जर पाहिलं तर वेट केलं, परंतु पाहता पाहता मैदानाच्या आतमध्ये कम्प्लीट केल्या 3 धावा. आणि या 3 धावणे संघाची धावसंख्या धावफटकावरती 19 रन्स ऑन दी बोर्ड लगावले गेले आहेत. म्हणजेच काय तर या चेंडूवरती जवळपास एका चेंडूवरती आतापर्यंत 5 धावा खर्च केले आहेत अमितने. पहिले 2 वाईट, त्यानंतर 3. ऑन साईडला जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. इन टू द गॅप 1 बाउन्स, चेंडू निघून जातोय. APL सौकार 4. थँक यू, वेलकम बॅक सर्वांसम. मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहत आहेत ॲडव्हेंचर प्रीमियर लीग सीझन 3. एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, जो संपूर्ण ॲडव्हेंचर परिवार आहे आणि एकजुटीनेच कायम राहावं हेच भावेश जी पुणेकर जाणतायत. आणि त्याच कारणास संपूर्ण स्पर्धेचं आयोजन सातत्याने केलं जाते. पर्व तिसरा आपण पाहतायत. ऑन साईडला बॉलला वडवले गेले. पाहता पाहता 2 धावा कम्प्लीट केले गेले आहेत. विक्रांत देखील एक यशस्वी फलंदाज आहेत या मैदानावरती. आपण पाहिलेत अंडरमच्या स्पर्धा देखील या मैदानावरती फार मोठ्या प्रमाणात होत असताना दिसत आहेत. आणि विक्रांतची गोलंदाजी फलंदाजी अष्टपैलू नेतृत्व अप्रतिम राहिले. चेंडू फेकून झाले. 3 संघाची धावसंख्या धावफटक्यावरती 25. पुढचा बॉल गोलंदाज अमित तयार होती. स्ट्राईक एंडवरती विक्रांत. आतापर्यंत चांगली बॅटिंग करतायत. रवी वाघमारेचं देखील कौतुक करेन त्यांना साथ देत असताना. परंतु आवडल्या जर पाहिलं तर यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जातात. थोडासा धीमागतीने टाकला बॉल आणि तिथून जर पाहिलं तर यष्ट्यांवरती जाऊन आदळलाय. आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये. जी आर वॉरियर्स संघाला परतावं लागेल. विक्रांत बॅक टू दी पवेलियन. दुसरा धक्का.
चंद्रपाडा मध्ये सोहळा रंगलाय, आयोजन हाय हा मानाचा, क्रिकेटचा उत्सव भरलाय भारी चंद्रपाडा. कुणाल मडके आता मात्र मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. या संघाचे आयकॉन आहेत कुणाल मडके आणि जी आर वॉरियर्स या संघाने अगदी जर पाहिलं तर सांगितलेलं की कुणाल मडके आमचे आयकॉन असतील आणि आज कुणाल मडके त्यांच्या टीममध्ये आहेत. आता अगदी जर पाहिलं तर या टीमचे आपल्याला पॅकर आहेत जी आर वॉरियर्स या संघाचे गिरीश, त्यांनी देखील आता मात्र आत्मविश्वास दाखवला कुणालवरती, परंतु तेवढ्या आत्मविश्वासाची आता मात्र फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. बॉल फेकून चालले चार संघाचे धावसंख्या 25, पहिला बॉल फेस करत असताना नो बॉल, एक धाव अंतरच्या माध्यमातून ऍड केली जाईल आणि 26 धावा धाव फटकावरती सेजल वॉरियर्स. मॅचचा आनंद घेत असताना ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला, बाची इनसाइड एज लागले त्या ठिकाणी जुगल पाटील. या मैदानाचा अगदी जर पाहिलं तर कानाकोपरा माहीत असलेला असा खेळाडू जुगल पाटील लेस्टॅनच्या मागे आपण त्यांना पाहतायत आणि शेवटचा बॉल अंतिम या ठिकाणी शिल्लक असेल षटक क्रमांक तिसऱ्यातील. हे षटक फार रांबलं गेलं, दोन बॉल वाईट, हा तिसरा बॉल वाईट, त्यानंतर एक नो बॉल आला, म्हणजेच काय तर षटकात फार काही धावा येताना दिसत आहेत. विकेट देखील आला, अमितला विकेट देखील मिळाले, संघाची धावसंख्या 1 च्या माध्यमात जाऊन पोहोचेल 28 घरामध्ये. शेवटचा अंतिम बॉल षटक क्रमांक तिसऱ्यातील. ऍडव्हेंचर बॉईज मॅचचा आनंद घेत असताना ऑन साईडला जबरदस्त फटका पाहायला मिळतोय, परंतु फटका फसलाय, परंतु तेवढ्याच ताकदीची झेल त्या ठिकाणी अप्रतिम झेल कम्प्लीट केलंय. यावेळेला जर पाहिलं तर जबरदस्त कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द टूर्नामेंट मिस्टर संजय. धन्यवाद डीजे, वेलकम बॅक. स्वतःला संपूर्ण झोकून त्या चेंडूवरती जर पाहिलं तर सुंदर झेल त्या ठिकाणी संजय याच्या माध्यमातून पकडण्यात आला आणि रवी बागमारे त्याला माहीत आहे ही जर झेल सुटली इथून जर चौकार जातोय तर रवीचा आत्मविश्वास जो आहे तो दुप्पट रीतीने वाढताना दिसेल. आणि अगदी जर पाहिलं तर त्या ठिकाणी झेल कम्प्लीट केलं आहे आणि षटक क्रमांक 4 आपण पाहत आहेत संजय यांना रवीचं योगदान राहिलं या संपूर्ण डावामध्ये. आपण पाहतोय 8 बॉलमध्ये त्याने 10 धावा केल्या, थोडेसे चेंडू जास्त घेतले, धावा देखील त्यांनी चांगल्या बनवल्यात, परंतु अगदी जर पाहिलं तर त्याच्याकडून देखील अपेक्षा होती, परंतु अपेक्षा आहे मैदानाच्या आतमध्ये कुणाल मडकेकडून. परंतु नॉट स्ट्राइक एंडला अंकित पवार यांना आपण पाहत आहे षटक क्रमांक 4 आलेत मिस्टर या ठिकाणी पाहायला मिळतात संजय, ज्याने अप्रतिम झेल शेवटच्या बॉलवरती षटक क्रमांक 3 अमित होते गोलंदाज त्यावेळेला पकडला गेला. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा होता, ऑन साईडला बॉलला वडवल्या गेल्या, बॉल चला लांगोनला, फिल्डर आलेत अमित, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलंय, दोन धावा मिळतील आणि या दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचेल 30 घरामध्ये. चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय, इथून जर 10 धाव बनवले तर 40 पर्यंत जाण्याचा प्रयत्न केला जाईल आणि अगदी जर पाहिलं तर ज्यावेळेला गोलंदाजी करण्यासाठी येतील त्यावेळेला चांगली गोलंदाजी अपेक्षित असेल. परंतु यावेळेला व्हाईट बॉल पाहायला मिळतोय एक्स्ट्राच्या माध्यमातून संघाच्या धावसंख्या धावफटकावरती 31 घरामध्ये 31 रन्स ऑन दी बोट लगावल्या गेल्यात. अंडर क्रिकेट म्हटलं तर व्हाईट नो सातत्याने पाहायला मिळते, ऑन साईडला काय जबरदस्त फटका पाहायला मिळतोय, सरळ चेंडून निघून जातोय ऍडव्हेंचर बॉईजच्या स्वागताकरिता 6 धावांकरिता APL षटकार. काय फटका होता, ताकद नजाकत टायमिंग प्रॉपर पाहिली, बॉलची पिचिंग पाहिलं आणि तिथून जर पाहिलं तर षटकार ठोकला. याही वेळेला समोरच्या दिशेने फटका फसलाय, त्या ठिकाणी कुणाल पागी आलेत आणि त्यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये झेल ड्रॉप झाले, परंतु काय घडलंय आता हे पाहणं महत्वाचं राहील. लक्षात ठेवा या ठिकाणी जर पाहिलं तर आयोजन समिती माहिती पोहोचवतील आमच्यापर्यंत, परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर कुणाल पागेने तर झेल पकडले, परंतु त्यानंतर आता मात्र डिसिजन पेंडिंग अजून देखील ठेवला या चेंडूवरती नक्की काय घडलंय. आता मात्र मलिंगा दुसऱ्या बाजूला धरम भोईर हे दोन पंच आतापर्यंत आमच्या माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतीलच. धावसंख्या धावफटकावरती तत्पर जर पाहिलं तर 37 झाले. नेमकं या चेंडूवरती काय घडले पाहणं महत्वाचं राहील. सेजल वॉरियर्स, ऍडव्हेंचर बॉईज, जे आर वॉरियर्स, JK ग्रुप, A1 जोडी आणि निर्वी 11, हा बॉल नो असेल
आणि का तर थर्ड सर्कलच्या आतमध्ये 2 क्षेत्ररक्षक कंपल्सरी पाहिजे, परंतु एकच दिसले म्हणजे या बॉलवरती किती धावा येतील हे पाहणं महत्वाचं राहील. चार धावून काढले म्हणजे प्लस 1 5 धावा येत असताना दिसतील. 9 माध्यमातून 5 धावा आणि अगदी जर पाहिलं तर फार मोठं योगदान राहिलंय जी आर वॉरियर्सचं. रवीचं लक्ष होतं या चेंडूवरती आणि तिथून जर पाहिलं तर त्यांचा इशारा पंचांपर्यंत आला की एकच खेळाडू थर्ड सर्कलच्या आतमध्ये आहे आणि त्यानंतर पंचांचा इशारा आला नो बॉल. आणि अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर 5 धावडे संघाची धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचेल फायटिंग टोटलच्या ही पलीकडे. 42 ग्रामध्ये चेंडू फेकून झालेत षटक क्रमांक 34 2 आतापर्यंत. संजयचं षटक थोडस महागड राहिलं आतापर्यंत. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा कुठल्याही प्रकारचा इन्वॉल्व नाही आहे. हा बॉल जाईल डॉटच्या माध्यमात. 3 बॉल फेकून झाले. संघाची धावसंख्या 42 42 रन्स ऑन दी बोर्ड. अगदी जर पाहिलं तर कुणालच्या बॅटमधून एक अप्रतिम षटकार आपण पाहिला. त्यानंतर जर पाहिलं तर चौकार देखील धावचितच्या माध्यमात आपण पाहिला गेला. आणि यावेळेला जर पाहिलं तर डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते. संजय वरती थोडेसे जर पाहिलं तर षटकार पाहायला मिळाला. त्यानंतर नो बॉल ते 5 धावा खर्च केल्या. परंतु त्यानंतरचा कम बॅक यावेळेला जर पाहिलं तर फटका फसला परंतु चेंडू सरळ निघून जातोय. 1 बाउन्स ओव्हर 0 2 धावींकरिता डी झोन या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि या 2 धावणे संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते 44 घरामध्ये. रोहिदास पाटील यांचं हे संपूर्ण मैदान आपण पाहत आहेत. परंतु या मैदानाला सातत्याने श्री सिद्धिविनायक स्पोर्ट चंद्रपडा मैदान हे नाव देण्यात आले कारण की त्यांची मेहनत फार राहते या संपूर्ण मैदानाला सजवण्यासाठी. ऑन साइडला फटका तर अप्रतिम पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत आणि एक स्टायलिश झेल त्या ठिकाणी कम्प्लीट केलंय दूतनाथ अमितच्या माध्यमातून. आणि आवडलं जर पाहिलं तर पहिल्या डावाचा खेळ कम्प्लीट झालाय. पहिल्या डावाच्या अखेरेस या ठिकाणी जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये जे आर वॉरियर्स बॅटिंग करत असताना धावा बनवल्या त्याने. अगदी जर पाहिलं तर 4 गडी बाद 44 विजयाकरिता टीम निर्वी 11 या संघाला लक्ष असेल 45 धावांचं. पुणेकर यांच्या माध्यमातून संकल्पने संपूर्ण स्पर्धा आपण पाहतायत. एक गोरगरिबांचे कैवारी समाजसेवक म्हणून आपण सातत्याने पाहतोय. चंद्रपडा परिसरातील एक दमदार उद्योजक म्हणून भावेशजी पुणेकर यांच्याकडे आपण सातत्याने पाहत आलायत. आणि त्यांच्याच परिवाराची संपूर्ण स्पर्धा आपण पाहतायत या चंद्रपड्याच्या नगरीमध्ये. आणि अगदी जर पाहिलं तर पहिल्या डावाचा खेळ कम्प्लीट झालाय. जी आर वॉरियर्स या टीमची धावसंख्या 44 झाल्या आणि 45 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये ठेवलंय. प्रतिस्पर्धी टीम जर पाहिली तर निर्वी वॉरियर्स अर्थातच भावेश जाधव पुणेकर यांच्या कन्येचं नाव. आणि अगदी जर पाहिलं तर नावाण्या संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. आणि आज जर पाहिलं तर चांगली बॅटिंग चांगली गोलंदाजी करावी लागेल निर्वी 11 टीमला. बॅटिंग तर चांगली झाली नो डाऊट अबाउट इट. जी आर वॉरियर्स
परंतु आता मात्र या ठिकाणी जर पाहिलं तर गोलंदाजी देखील चांगली होणं फार अपेक्षित राहील. गेम इज ऑन. 24 बॉल विजयाकरिता 45 धावांचं लक्ष आणि टीसीपी लाईव्हच्या माध्यमातून जुडले गेलेले पुढचे एकदा प्रेक्षक वर्ग त्यांचं देखील वेलकम, हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय. अगदी जर पाहिलं तर सेजल वॉरियर्सच्या स्टँडमध्ये संतोषजी भांडवलकर असतील, या मॅचचा आनंद घेत आहेत आणि एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व. त्याचबरोबर जर पाहिलं तर जे के ग्रुप आपल्याला पाहायला मिळतोय त्या स्टँडमध्ये देखील मॅचचा आनंद घेत असताना. त्यानंतर एव्हन झोडी मागचा मॅच जिंकला आहे, दर्पण मात्र आहेत आणि ते देखील मॅचचा आनंद घेत असताना. गेम इज ऑन. मॅचला सुरुवात करूया. पहिला बॉल रवी वाघमारे, एक चाणाक्ष गोलंदाज परंतु तेवढाच चांगला फलंदाज स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजेच भावेश पुणेकर. पहिला बॉल फेस करताना पहिलाच बॉल सुंदर फटका सजवला आहे, बॉल चाललाय थेट वन बाउन्स टू बाउन्स ओव्हर झिरो. सेजल वॉरियर्स स्टँडला सलामी देणारा चार धावांकरिता एपीएल चौकार. चांगला फटका होता. हीच खासियत आहे ऍडव्हेंचर प्रीमियर लीगची, कारण की जर पाहिलं तर प्रत्येक टीममध्ये एक आयकॉन पाहायला मिळतात. त्यानंतर अष्टपैलू खेळाडू देखील प्रत्येक टीममध्ये दोन ते तीन प्रमाणात पाहायला मिळतात, दोन ते तीन गोलंदाज पाहायला मिळतात. ही खासियत राहिली आहे ऍडव्हेंचर प्रीमियर लीग. आज जर पाहिलं तर सीझन 3 आपल्याला पाहायला मिळतोय आणि जबरदस्त क्रीडा स्पर्धा. पहिल्या बॉलवरती चौकार ठोकला मैदानाच्या आतमध्ये भावेश पुणेकरच्या बॅटमधून. एक अनुभवी ओहो, यावेळेला जर पाहिलं तर स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल कम्प्लीट केली गेली आहे. दुसरी धावायचा प्रयत्न वेगाने चालवला जातो आणि दोन धावा कम्प्लीट केल्या गेल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळते भावेश आहे, दुसऱ्या बाजूला अमित दुद्धात आहेत. या दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफडकावरती 6 कित्येक वर्ष झालेत. अगदी जर पाहिलं तर निर्वी 11 निधी 11 त्यानंतर ऍडव्हेंचर बॉईज या नावाने खेळत आला हा संघ आणि आज जर पाहिलं तर फार मोठा अनुभव आहे. यावेळेला सुंदर फटका पाहायला मिळतो, फटका फसला जरूर होता परंतु ग्रीज थोडेसे मागे राहिले, परंतु पाहता पाहता बॉल लँड होईल. तत्पूर्वी एक सिंगल प्राप्त केली जाईल. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती 7 चक्रामध्ये 3 चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकून झाले, धावसंख्या 7 झाले. अगदी जर पाहिलं तर ज्याप्रमाणे जर पाहिलं तर बॅटिंग करायची आहे त्याप्रमाणे बॅटिंग आता मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू झाले. परंतु अमित दुधनाथ कुठल्याही प्रकारचे एक अगदी जर पाहिलं तर मोठे फटकेबाजी ते खेळू शकतायत, कारण की त्याची ॲबिलिटी आहे, क्षमता आहे. परंतु ऑनसाईडला जर पाहिलं तर लेफ्टी बॅटरसाठी थोडेसे बेनिफिट कमी आहेत, परंतु दोन दोन धावा जरी आल्यात तर भावेशजी पुणेकर ऑनसाईडला फटके मारू शकतायत हे कानमंत्र दिलं असेल मैदानाच्या आतमध्ये. परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर अमित कशी बॅटिंग करतील पाहणं महत्त्वाचं राहील. फिल्डिंग सेटअप केली जाते रवीच्या माध्यमातून. पहिला बॉल सुंदर फटका पाहायला मिळतो, शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल कम्प्लीट केली जाईल आणि सिंगल व्यतिरिक्त या ठिकाणी एक्स्ट्रा काही मिळणार नाही आहे. एक सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती 8 चक्रामध्ये जाऊन पोहोचेल. 8 रन्स ऑन दी बोर्ड. 4 चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकून झालेत. या ठिकाणी जर पाहिलं तर 45 धावांचा पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये निर्वी 11 या संघाला आपण इन ॲक्शनमध्ये आपण पाहत आहेत. ओहो, यावेळेला सुंदर फटका पाहायला मिळतोय. पुढे एकदा डीप बाकोसरला चेंडू निघून चालला आहे. 1 त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पुढे सरसावत आहेत आणि यावेळेला सिंगलला डबलमध्ये पुढे एकदा कन्वर्ट केले गेले आणि या दोन धावडे संघाची धावसंख्या धाव फटकावर जाऊन पोहोचेल 10 चक्रामध्ये. पहा ज्यावेळेला अगदी जर पाहिलं तर बॅटिंग करत होता तर भावेशने पहिल्या षटकात 7 खर्च केला, दुसऱ्या षटकात 7 धावा खर्च केला, त्या म्हणजेच कुणाल पागीने. म्हणजे पहिल्या षटकावरती आतापर्यंत चांगली बॅटिंग केले मैदानाच्या आतमध्ये भावेश आणि दुसऱ्या बाजूला अमित या बॅटरने. एक सिंगल येईल आणि अशा रीतीने षटक क्रमांक पहिल्याचा खेळ कम्प्लीट झाला आहे. 45 पाठलाग करताय. 11 धावा धावफटकावरती लगावल्या आहेत, एकही गाडी गमवला नाही आहे. मैदानाच्या आतमध्ये टीम पाहायला मिळते निर्वी 11 या युक्या डीजेच्या माध्यमातून. सुमधुर संगीत येऊया पुणे एकदा मॅचच्या दिशेने. वेलकम बॅक ऍडव्हेंचर प्रीमियर लीग. 24 आपण पाहत आहेत संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचेल, ती म्हणजेच
11 घरामध्ये पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. विक्रांत आले, पहिला बॉल एवढा फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आलेत अंकित पवार आणि त्यांच्या माध्यमातून सुंदर झेल टिपलाय. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये, निर्वी 11 या संघाला भावेश पुणेकर आउट होत असताना. जे के ग्रुप आणि दुसऱ्या बाजूला A1 जोडी. चला, जे के ग्रुप टीमचे कॅप्टन यायचं आहे, आम्ही विनंती करतोय. आणि दुसऱ्या बाजूला A1 जोडी, या दोन्ही टीमचे कॅप्टन दर्पण एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला मला तर गोविंद असतील. आणि येस, या ठिकाणी यायचं आहे. पहिला बॉल फेस करत आहेत कुणाल पागे यांना आपण पाहत आहेत. पहिला बॉल तर बीड झालेत, भावेश पुणेकरची विकेट गेले आहे. म्हणजे निर्वी 11 टीम आहे ना, आता एकच विचार करेल, सिंगल डबल खेळावं लागतील ही मॅच जिंकवायची असेल तर. सुंदर फटका, एक सिंगल त्या ठिकाणी डी झोनच्या माध्यमातून प्राप्त केली जाईल आणि एक सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचेल 12 घरामध्ये. षटक क्रमांक 2 विक्रांतचं फार महत्वाचं होतं आणि विक्रांतने पहिल्या बॉलवरती या ठिकाणी विकेट मिळवून दिली ती म्हणजे भावेश याची, कारण की भावेशच्या बॅटमधून जवळपास 6 चेंडूमध्ये 8 धावा करण्यात आल्या आणि तिथून जर पाहिलं तर 6 चेंडूमध्ये त्याने 10 धावा केल्या. ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला गेला, परंतु कुणाल पागी वारंवार बीट होत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. एवढ्या डॉट बॉलची सांगता केली जाते, 4 चेंडू फेकून झाले. धावसंख्या 12 घरामध्ये ज्यावेळेला 2 षटकं कंप्लीट झाले होते त्यावेळेला जर पाहिलं तर धावसंख्या प्रतिस्पर्धी संघाची जर पाहिले तर 14 घरामध्ये होती. यावेळेला सुंदर फटका पाहायला मिळतोय, डी झोन त्या ठिकाणी असेल, मिळतील 2 धावा. या 2 धावांनी संघाची धावसंख्या धावफटक्यावरती 14 घरामध्ये पास सरासरी गाठले असं म्हणावं लागेल, कारण की ज्यावेळेला जर पाहिलं तर बॅटिंग करतो ते प्रतिस्पर्धी संघ त्यांची 14 धावसंख्या होती, परंतु जर पाहिलं तर आता 14 धावा धावफटक्यावरती लगावल्या गेल्या आहेत. 5 चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकून झाले आहेत. शेवटचा अंतिम चेंडू या षटक क्रमांक दुसऱ्या दिन. ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला, 5 लिडिंग एज आहे, रवीने झेल देखील ड्रॉप केला, एक सिंगल त्या ठिकाणी मिळेल. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु नाही हिट केला आहे, परंतु यावेळेला दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा देखील रनिंग बिटवीन द विकेटच्या जोरावरती कम्प्लीट केल्या गेल्या. आणि परंतु काय झालंय, धाव नसेल, या 2 धावा असतील या दुहेरीच्या माध्यमातून टीमची टोटल जाऊन पोहोचेल 16 धावा धावफटक्यावरती. 2 षटकांचा खेळ कम्प्लीट झालाय, येणारे बॉल तुमच्याकडे असतील 12 आणि इथून देखील जर पाहिले तर विजयाकरिता फार मोठं लक्ष राहील. या इकडे डीजेला आणि आपण येऊया पुढच्या एकदा या ऍडव्हेंचर प्रीमियर लीग 2024 दिशेने. थँक्यू. लक्षात ठेवा, 16 धावा धावफटक्यावरती लागवल्यात, म्हणजे 12-29 समीकरण असेल. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये जर पाहिलं तर सरासरी चांगली तुम्हाला गाठावी लागेल. ज्याप्रमाणे जर पाहिलं तर बॅटिंग करतात, थोडीशी एक बॅटिंग खराब झाली जरूर, परंतु चांगली बॅटिंग करावी लागेल. ऑन साईडला फटका चांगला आहे, धावा कमी मिळतील, षटकार पण नाही मिळणार, चौकार पण नाही मिळणार, परंतु मिळतील 2 धावा या दुहेरीच्या एकच मिळेल. येस, त्या ठिकाणी डी झोन आहे आणि अगदी जर पाहिले तर एकेरी धावडे संघाची धावसंख्या धावफटक्यावरती जाऊन पोहोचेल 17 चक्रामध्ये. 70 रन्स ऑन दी बोर्ड निलेश भुईर यांना आपण पाहत आहे. सकाळी 17 जर पाहिले तर अक्षय यांनी विचारलं त्यांना ही स्पर्धा, त्यांच्या प्रतिक्रिया देखील अप्रतिम आपण पाहिल्या. यावेळेला 85 इस्रायल, नो डाऊट व्हाईट बॉल, एक धाव अंतरच्या माध्यमातून मिळेल. एकेरी धावडे संघाची धावसंख्या धावफटक्यावर जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 18 चक्रामध्ये. 45 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करतायत, अर्थातच निर्वी 11 आतापर्यंत थोडस अडचणी सापडल्या जरूर. ओहो, दांडी गुल बॉल सोडून दिला होता, परंतु बॉल लागलाय यस्टन वरती. आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये निर्वी 11 संघाला परतावं लागेल. अमित दुधनाथ बॅक टू दी पवेलियन. Come on.
थँक्यू डीजे. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये ज्याला एक वेगळी ओळख आहे, चंद्रपाडाचा बाहुबली म्हणून त्याला सातत्याने ओळख मिळाले. 10 बॉल 27 धावांचं समीकरण आणि जुगल पाटील आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आलेत. जुगलला थोडंसं शांत राहू दिलं, 2 विकेट गेल्यानंतर त्याला जर पाहिलं तर 4थ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी पाठवलं. एक रणनीती आखली होती ते म्हणजे निर्भी इलेव्हनने, आणि तिथून जर पाहिलं तर आता 4थ्या क्रमांकावरती जुगल आले. जुगलची बॅटिंग या मॅचमध्ये लागणं महत्वाचं राहील, परंतु निलेश बहिरीचं कौतुक करेल. आतापर्यंत त्यांनी चांगली गोलंदाजी केली. पहिला बॉल सिंगल, तिथून जर पाहिलं तर वाईट आणि त्यानंतर विकेट, म्हणजे 2 चेंडू फेकून झालेत. एक धाव, 2 धाव आतापर्यंत त्यांनी खर्च केले आहेत, एक अवंतरच्या माध्यमातून, एक बॅटच्या माध्यमातून. संघाच्या धावसंख्येत फटक्यावर जाऊन पोहोचेल 18. ऑन साइडला पहिलाच बॉल फटका, तर अप्रतिम फटका फसलाय आणि सर्वात मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये मिळवले अर्थातच निलेशने. आणि परतावं लागेल जुगल पाटील डगआउटच्या दिशेने. वेलकम बॅक. संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचेल. प्लीज विनंती करतो, या ठिकाणी जर पाहिजे तर मंडप डेकोरेटर असतील त्यांना विनंती करतोय, या ठिकाणी यायचं आहे. चला मॅच ऑन ठेवा, आम्ही विनंती करतोय. कारण की जर पाहिजे तर आजचा देखील शेड्यूल कम्प्लीट होणं फार महत्वाचं राहील. संघाची धावसंख्या धावफटकावरती 18 झाले. 2 बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकून झालेत, 3 चेंडू फेकून झालेत. आणि यावेळेला जर पाहिलं तर हा बॉल व्हाईटच्या माध्यमातून, 1 धाव अवंतरच्या माध्यमातून मिळेल. आणि या एकेरी धावांनी संघाची धावसंख्या धावफट कवर देऊन पोहोचेल 19 धावा. पुढचा बॉल गोलंदाज तयार होतील. चल निलेश बॉल टाकायचा आहे, त्या ठिकाणी आपले व्हॉलंटियर्स आहेत. अगदी जर पाहिलं तर एक अतिशय उत्तम जी स्पर्धा आपण पाहत आहेत, ॲडव्हेंचर प्रीमियर लीग, आणि एक शानदार सोहळा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहताय जरूर. हे चंद्रपडाचं अतिशय सुंदर मैदान, आणि अगदी जर पाहिलं तर कमी वेळात या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन नियोजन करण्यात आलंय. अगदी जर पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून 6 संघ आहेत. चला टॉस या पुढच्या मॅचचा करणार आहोत. एका बाजूला JK ग्रुप विपक्षात A1 जोडी या 2 टीमच्या माध्यमातून. चला टॉस आपण करणार आहोत. मणिजी पाटील यांच्या शुभ असते एका बाजूला, जर पाहिलं तर दर्पण मात्र दुसऱ्या बाजूला गोविंद असतील आणि मॅचकडे देखील जाणार आहोत. या वेळेला हा देखील बॉल वाईट, मॅचमध्ये पलटवर केला जाईल. टॉस केला जातोय. मनीष पाटील जे एक उत्कृष्ट दर्जाचे समालोचक आहेत, व्हॉइस ऑफ सुप्रीमो, आणि त्यांचे शुभ असते. टॉस स्पिन केला जातोय. या स्पर्धेसाठी ते उपस्थित झाले, वेलकम. आणि नाणेफेकीचा कॉल जिंकलाय अर्थातच A1 जोडी, आणि त्यांचा निर्णय पेंडिंग ठेवला आहे. त्यांचा निर्णय देखील आमच्यापर्यंत येईल, परंतु मॅचचे दिशेने जाऊयात. 21 धावा धावफटकावरती लगावले आहेत, चेंडू फेकून झालेत मैदानाच्या आतमध्ये 4. पुढचा बॉल ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्ट्रगल करतात मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला जर पाहिलं तर विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल आणि कुणाल पागी यांना देखील परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. आणखीन एक धक्का निर्वी 11 या संघाला. सात बॉल 24 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये इथून देखील शिल्लक असेल. 7 मध्ये 24 अगदी जर पाहिलं तर धावा होऊ शकतात त्या मैदानावरती, कारण की ऑन साइडला फार मोठ्या प्रमाणावरती हवेचा वेग आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या मैदानावरती 7 मध्ये 24 होऊ शकतात. आता माझा स्ट्राईक इनवरती प्रणय आपल्याला पाहायला मिळते. ऑन साइडला बॉल निघून चालला डीप मिड विकेटला. या मैदानावरती 7 चेंडूत 24 धावा होऊ शकतात. आणि पहिल्या चेंडूवरती चौकार टोकलाय, म्हणजेच काय येणारे बॉल असतील तुमच्याकडे 6 20 धावांचं समीकरण. 45 धावांचा पाठलाग करतोय निर्वी 11 चंद्रपडा टीम.
सहा चेंडू 20 धावांचं समीकरण या मैदानावरती होऊ शकतात. मी करेन माझा आत्मविश्वास मैदानाच्या आतमध्ये फार मोठा कामी राहणार आहे. विलास अंकित आहेत गोलंदाज आणि स्ट्राईक एंडवरती विलास आपल्याला पाहायला मिळतात. अंकित पवार एक उत्कृष्ट जरचे गुणलेखक आपल्याला पाहायला मिळतात, परंतु क्रिकेट देखील तेवढंच चांगले खेळत आहेत. परंतु रणनीच्या बॅटमधून चौकर आला होता का, इथून 5 बॉल 19 येतील किंवा एकंदरीत जर पाहिलं तर जो रनरेट आहे प्रीमियर लीगमध्ये फार महत्वाचा असतो. या धावां 19 आहेत, 17 पर्यंत जाण्याचा प्रयत्न केला जाईल की मॅच फिनिश केली जाईल. 5 बॉल 19 धावांची गरज. ऑन साईडला पुढच्या एकदा सुंदर फटका पाहायला मिळतोय. बॉल चालला निघून डीप विकेटला, क्षेत्ररक्षक आले त्या ठिकाणी निलेश. आपण षटक क्रमांक तिसरा आपण निलेशचं पाहिलं, त्यामध्ये जर पाहिलं तर 2 विकेट्स त्यांना प्राप्त केल्या, 9 धावा खर्च केल्या आहेत, परंतु जबरदस्त गोल निलेशच्या माध्यमात राहिली, 2 धावा मिळत आहेत. ऑन साईडला पुढच्या एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय, परंतु त्या ठिकाणी जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आउटफील्ड फार मोठी खराब पाहायला मिळते. आणि पाहता पाहता मैदानाच्या आतमध्ये 3 धावा कंप्लीट केल्या, 4th धावेचा प्रयत्न वेगाने केला जातो, डायरेक्ट हिट झाल्या आहेत. आणि या 4 धावा असतील, या 4 धावामध्ये संघाची धावसंख्या धाव फटक्यावर जाऊन पोहोचेल 32 चक्रामध्ये. येणारे बॉल तुमच्याकडे असतील 3, विजयाकरिता 13 धावींचं लक्ष. मॅच इज ऑन, गेम इज ऑन. इथून देखील जर पाहिलं तर 3 चेंडू आणि 13 धावा हे मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. या बॉलवरती जर अगदी षटकार आला किंवा सिंगल आली तरी मॅचमधून इथून देखील जर पाहिले तर बनून राहील, अर्थातच निर्वी 11 हा संघ. व्हाईट बॉल कम बॅक झाले. आता मात्र 3 चेंडू 12 धावींची आवश्यकता होती, त्यावेळेला 3 बॉल 3 व्हाईट सलग टाकले होते दर्पणने. या मॅचमध्ये तसंच काय पाहायला मिळेल का, लोवर फुलटस बॉल ऑन साईडला बॉल वडवले गेले, बॉल चाललाय तो म्हणजे स्काउकोन रिझनला. पाहता पाहता एक सिंगल कम्प्लीट, दुसरीचा प्रयत्न केला, 2 देखील कम्प्लीट झाला आहेत. येणारे बॉल तुमच्याकडे 2 असतील, विजयाकरिता 10 धावांचं लक्ष. इथून देखील जर पाहिलं तर 1 षटकार येतोय, 1 चौकार येतोय, तर मॅच वरती पुनरागमन केलं जाईल निर्वी 11 या टीमच्या माध्यमातून. ओहो, यावेळेला बॅटचं टो लागलं असं म्हणावं लागेल, कारण की मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला, 2 धावा कम्प्लीट केल्या गेल्या, धावून देखील चौकार होऊ शकतो, 3 धावा कम्प्लीट केल्या गेल्या आहेत. आता मात्र 1 बॉल 7 धावींचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असेल. हा बॉल फार निर्णायक असेल, या बॉलवरती जर पाहिलं तर वाईट नजर आला तर मॅचमध्ये पुनरागमन केलं जाईल. पण इथून डॉट जर टाकला तर एकंदरीत जर पाहिलं तर 1 चेंडू 6 धावींची आवश्यकता असताना षटकार ठोकला होता विलासाने गेल्या सीझनला, सीझन 2 ला. परंतु यावेळेला जर पाहिलं तर ऑन साइड डबलला वळवलं, 1 सिंगल कम्प्लीट केली गेली. पहा एक एक धाव किती महत्वाची आहे ना या प्रीमियर लीगमध्ये शेवटच्या क्षणी करते, कारण की जो रनरेट आहे तो मात्र मेंटेन जर तुम्हाला ठेवायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला धावा देखील तसे बनवाव्या लागतील. कॉंग्रॅच्युलेशन्स, मॅच जिंकलाय, अर्थात जी आर वॉरियर्स अभिनंदन. त्याचे पॅकेट आपल्याला पाहायला मिळत आहेत, अर्थातच गिरीश रावते अभिनंदन असेल. आणि हार्ड लक टफ लक टीम निर्वी 11, परंतु पुढच्या वाटसाठी निर्वी 11 टीमला शुभेच्छा असतील. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय.